सबसे पहले तो जी जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र। अरे बाबा प्रॉब्लम करोगे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय चलते बाबा, जय महाराष्ट्र म्हणू नका। आपण कर्नाटकामध्ये आहे, ह्या ऐकलं तुम्ही, त्या कर्नाटक मध्ये कुस्तीच्या वेळेला त्या पैलवानानं जय महाराष्ट्र म्हटलं, म्हणून तिथला आयोजक काय म्हणतोय की बाबा हे कर्नाटक आहे, इथं जय महाराष्ट्र म्हणू नको, ही आपल्या राज्याची प्रतिमा इतर राज्यांमध्ये, आणि सला आम्ही ज्या वेळेला बाहेरच्या राज्यांना इथं सगळं त्यांचं धुडगूत चालतो, आपण कधी काय बोलतो अरे जे कर्नाटकचे नारे लावतात, इकडे गुजरात असो कुठलंही राज्य असो, आम्ही आमचा प्रांतवाद कधी करत नाही महाराष्ट्रवाले, म्हणजे जेव्हा करत होते 18 वर्ष ते राज ठाकरे काय मराठी मराठीचा त्यांनी मुद्दा उचलला होता, तेव्हा आम्ही त्यांना संकुचित म्हणत होतो काय नुसतं त्या भैयांना मारत बसताय, आमच्या मराठी पोरांच्या मागे केसेस लावताय, ही खरी आपल्या राज्याची बाहेर आपली अवस्था आहे, आपल्या माणसांना हे असे समजतात, जय महाराष्ट्र म्हणायचे नाही, लाज वाटते त्यांना, त्यांना राग येतो आपल्या राज्याविषयी, अर्ध कर्नाटक या महाराष्ट्रात असेल कामाला धंद्याला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, आणि यांचं काय तिथे चाललंय, जय महाराष्ट्र म्हणायचं नाही, महाराष्ट्राचं नाव कर्नाटक मध्ये घ्यायचं नाही, वा रे मराठी लोकांनो, झोपा तुम्ही आराम करा, निवांत राहा, तुम्हाला बेळगाव तर कधी मिळणार नाहीच मला तर वाटत नाही, झोपले सगळे, बाळासाहेब होते तोपर्यंत तो विषय ज्वलंत होता, याच्या पुढे तूही गेला, मला असं वाटतं तिथली मराठी माणसंही आता कर्नाटक मध्ये जातील, पण महाराष्ट्राची ही बाहेरच्या राज्यांमधली प्रतिमा मला बरी नाही वाटत, खरोखर चीड येते सगळं ऐकून।